केंद्र सरकार ने घोषणा करताच नाशिकच्या पिंपळगाव मधील नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदी आणि पीयूष गोयल यांचे फोटो असलेले बॅनर इथे लावण्यात येत आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहे। प्रांजल, सौरभ, आपल्याला माहिती की शनिवारी केंद्राने हा जो निर्णय घेतला होता, कांद्यावरती 40% निर्यात शुल्क हे लावण्यात आलं होतं, यानंतर कुठेतरी संतापाची भावना व्यापारी असेल शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत होती, अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आली। त्यानंतर आज महाराष्ट्राचे कृषीमंत्री देखील पीयूष गोयल यांच्या भेटीसाठी गेले होते। नाशिकच्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत, राज्यमंत्री भारती पवार यांनी देखील पत्रव्यवहार हा केला होता। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की केंद्राच्या वतीने आता पुन्हा नाफेड आणि NCC मार्फत कांदा जो आहे तो खरेदी केला जाणार आहे। खरं तर ही घोषणा झाली, सेंटर जारी करण्यात आले आणि लगेचच आपण जर बघत आहोत की नाशिकच्या पिंपळगाव केंद्रावरती जे नाफेडचं खरेदी केंद्र आहे तिथे अशा प्रकारे कांदा खरेदीला सुरुवात ही झालेली आहे। 2,00,000 मेट्रिक टन कांदा हा खरेदी केला जाणार आहे आणि 2410 रुपये भाव जो आहे तो दिला जाणार आहे। आपण जर बघितलं तर हे घोषणा होता तिथे आपण समोरचं पाहिलं तर मोदी आणि पीयूष गोयल यांचे फोटो असलेले बॅनर देखील इथे लावण्यात आलेले आहेत आणि सर्व तयारी जी आहेत ती झालेली आहेत। यासोबतच काही शेतकरी देखील इथे आलेले आहेत ज्यांनी खरं तर इथे आपला माल जो आहे तो दिलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय नाव तुमचं, कुठून आलेत? हरिभाऊ किसन गायकवाड, लोखंडेवाडी। बरं, इथे आले कांदा घेऊन तुम्ही? हा, कांदा घेऊन आले। काय, किती भाव मिळाला? 2410। बरं, काय परवडतंय? आता काय शेतकऱ्याला वाढलंय तरी परवडतं, कमी झालं तरी परवडतच म्हणावं लागत असं। हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर तुम्हाला समजलं तुम्ही इथे आला, काय सगळी ही प्रक्रिया झाली, कशी प्रक्रिया झाली? आता हा भाव दिलेला आहे, उत्पादन खर्च आणि हा भाव हा परवडणारा आहे, काय तुमची मागणी? मागणी तर भाव वाढलाच पाहिजे ना असे। निर्यात शुल्काचा जो दर झाला 40% निर्यात शुल्क, यावर तुमचं काय मत? तो बंद झाला पाहिजे ना, कारण शेतकऱ्यालाच फटका बसल, सगळे बाकीचे बाहेरचे बाहेरच निघून जाणार, पण तो शेतकऱ्याकडूनच आकारल्या जाणार पुढे सुद्धा। नाफेडने खरेदी जीएसटीवाणी नाफेडने आता सुरू केलेली आहे खरेदी, ही योग्य वाटते आहे? बरोबर आहे, बरोबर आहे ना। तुमचं काय मत? योग्य मत आहे त्यांचं, आलं काही अडचण नाही, पण मग शेतकऱ्याला जी हानी पोहोचते, त्याच्यामुळे शेतकऱ्याला हानी पोहोचते। असं होतं की आता समजा जे 40% ते आकारात आलेले, पण ते असं होऊ नये बा, शेतकऱ्याला मोठी हानी पोहोचते सध्या, त्याच्यामुळे आमचं सरकारला मत आहे बा का हे करू नये असं त्यांनी बा। असं तुम्ही इथे आलात नाफेडच्या खरेदी केंद्रावर, काय भाव मिळाला, काय परिस्थिती आता? आता आम्हाला भाव भेटलाय 2415 रुपये भाव भेटलेला आहे आम्हाला, 2415। हो हो, त्याच्यामुळे आम्ही तर संतुष्ट नाहीच आहे, परंतु आम्हाला खर्च आहे भरपूर आहे, शेतकऱ्यांना खर्च तर भरपूर असतो, परंतु जे आमचा विचार आहे की बाबा 3,500 दर भेटला पाहिजे, पण तो दर भेटून नाही राहिला सध्या आम्हाला, पण तरी पण आम्हाला विकावं लागतं कांदे, कारण कांदे खराब होऊ नये बाबा, असं परिस्थिती तशी नाही आहे, म्हणून विकतो म्हणे आम्ही कांदे बाबा। असं आपण बघत आहोत सौरभ की आता हे खरेदी केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, त्यानंतर कोणते शेतकरी इथे येऊन पोहोचत आहेत आणि त्यांना 2410-2415 रुपये एवढा भाव हा त्यांना देण्यात आलेला आहे। कुठेतरी या भावाबद्दल ते समाधानी आहेत, संभ्रम देखील आहेत। यासोबतच हा जो कांद्याचा निर्णय केंद्राने घेतला 40% निर्यात शुल्काचा, याबाबत देखील ते कुठेतरी असमाधानी व्यक्त करतायत, मात्र कुठेतरी या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तेवढं मात्र नक्की। आता फक्त ही खरेदी जी आहे ती अशी किती दिवस सुरू राहणार किंवा अशा प्रकारे अजून किती कांदा हा खरेदी केला जाऊ शकतो, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। ठीक आहे सौरभ, बरोबर, प्रांजल धन्यवाद या अपडेट्स बद्दल, माहिती बद्दल। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।